संपूर्ण जगात कोरोनाचे थैमान घातले आहे आणि या महामारीशी लढताना एक वर्ष पूर्ण होऊन दुसरा वर्ष लागला आहे। या महामारीला रोखण्याकरिता शासनाने लस उपलब्ध करून दिली आहे। पहिला टप्पा 60 पेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना तर दुसरा टप्पा 45 पेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांकरिता लस देण्यात येत आहे। अशातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांनी 30 एप्रिल रोजी घोषणा केली आहे, 1 मे पासून 18 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना लस देण्यास प्रारंभ केला जाईल व याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात येईल, ज्यामुळे अमरावती सारख्या शहरी भागात 18 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना लस देण्यास प्रारंभ करण्यात आले, परंतु ग्रामीण भागात चित्र यापेक्षा उलट पाहायला मिळाले आहे। आज 1 मे पासून दर्यापूर तालुक्यात 18 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना लस देण्याची प्रक्रिया कुठेच पाहायला मिळाली नाही। दर्यापूर तालुक्यात 4 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, परंतु एकही प्राथमिक आरोग्य केंद्रात 18 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना लस देताना दिसून आले नाही। आज दर्यापूर तालुक्यातील चंडिकापूर तसेच बेलोरा या दोन गावांमध्ये 45 पेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना लस देण्यात आली, ज्यामध्ये दर्यापूर शहरातील पत्रकार मंडळी चंडिकापूर येथे देण्यात आलेल्या लसीकरणामध्ये सहभागी झाले व लस घेतली। दर्यापुरातील पत्रकारांना अशा ग्रामीण भागात जाऊन लस घ्यावी लागत असेल तर बाकी नागरिकांची काय परिस्थिती असेल हे आपण समजू शकता। एकीकडे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री 18 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना लस देण्याची घोषणा करत आहे आणि दुसरीकडे ग्रामीण भागात कोरोना लसीचा मोठा तुटवडा पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये शहरी विभागात लस देण्यात येत आहे परंतु ग्रामीण भाग यापासून वंचित ठेवण्यात आला आहे असे दिसून येत आहे। कोरोना महामारीच्या काळात ग्रामीण भागातील नागरिक लस घेण्यास गर्दी करत आहेत। शासनाकडून मोठ्या प्रमाणात घोषणा केल्या जात आहेत, परंतु नागरिकांपर्यंत लस पुरत नसल्याचे दिसून येत आहे। जर अशीच परिस्थिती राहिली तर ब्रेक द चेन हा एक शब्द बनून राहील व कोरोना आटोक्यात येण्यापेक्षा हाताबाहेर जाईल अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते। गेल्या एका वर्षापासून कोरोनाने आपल्या संपूर्ण जगात थैमान घातलेलं आहे आणि अशातच दुसऱ्या वर्षातही पदार्पण केलेलं आहे आणि कोरोनाचं जे साखळी आहे ते थांबण्याचं नाव घेत नाही आहे। अशातच काल आपले मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांनी घोषणा केली आहे की 18 वर्षापेक्षा जास्त असलेल्या वयोमर्यादा असलेल्या नागरिकांना लस देण्यात येईल आणि आजपासून अमरावती जिल्ह्यात या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे। आणि ग्रामीण पाहताच ग्रामीण भागामध्ये दर्यापूर तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये याची कसल्याच प्रकारची लस घेण्याची प्रक्रिया दिसून आलेली नाही आहे आणि आपण यावेळेस उभ्या चंद्रपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दर्यापूर तालुक्यात 4 प्राथमिक आरोग्य केंद्र येतात, ज्यामधून खल्लार चंद्रपूर प्राथमिक आरोग्य केंद्र हे एक आहे आणि दर्यापूर आंबला रामतीरथ आणि चंद्रपूर असे 4 प्राथमिक आरोग्य केंद्र आहे। परिस्थिती अशी होऊन चाललेली आहे की दर्यापूर सारख्या शहरी विभागातून ग्रामीणमध्ये येऊन नागरिक आपले लस घेत आहेत आणि आज तर अशी प्रक्रिया असं काही पाहायला मिळालं आहे की दर्यापूरचे काही पत्रकार मंडळी जे ग्रामीणमध्ये चंडिकापूर इथं लसीकरण चालू होतं 45 पेक्षा जास्त वयाचे जे काही नागरिक होते त्यांचं आणि त्याच्यात जर पत्रकार मंडळीला जर दर्यापूरसारख्या शहरात सोडून ग्रामीणमध्ये जर वॅक्सिन लस घ्यायचं काम पडत असेल तर ही खूप मोठी बाब इथं दिसून येत आहे। एकीकडे नागरिक आपले लस घेण्यासाठी तयार आहेत परंतु शासनाकडे लस उपलब्ध नाही, ही पण खूप मोठी बाब आहे आणि जर ग्रामीण भागात असेच लसीचा तुटवडा पडत असेल तर ह्या घोषणेचा काय अर्थ आहे असं सर्व जनतेतून सांगण्यात येत आहे। मी सरजू बहुरासी, सिटी न्यूज, दर्यापूर।